बावनकुळे किंवा शेलारांनी सांगायचा की आम्ही काय सावरकर गौरव यात्रा काढत आहोत. मला वाटतं सावरकरांच्या आडून सावरकरांच्या नावाचं राजकारण करत खरं तर तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये प्रचारासाठी कुठला तरी मुद्दा घेऊन जायचं आहे. आम्ही देवेंद्रजींना बोलतानाही देवेंद्र भाऊ असं बोलतो. आता जर तुम्हाला भाऊ आणि की मी कुठलंही बाईपणाचं विक्टीम कार्ड खेळणार नाही, पण मी दाखल केलेली तक्रार ही विक्टीम कार्ड किंवा स्टंटबाजी किंवा काय जे असेल, कारण प्रसिद्धीचा स्टंट त्यांना करावा लागतो जे प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात. ना मी कधी कॅमेऱ्याचा सोर्स केला, ना मी कधीही माझ्या व्यक्तिगत अडचणी सामाजिक पटलावर मांडायचा प्रयत्न केला, ना उलट 3 दिवसांपासून मी माध्यमांशी बोलणेच टाळत होते, कारण प्रसिद्धी किंवा स्टंट या गोष्टी माझ्यापासून कोसो दूर आहेत. मी फक्त आणि फक्त ही तक्रार यासाठी करत आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. संजय सिरसाटांसारखी माणसं ही फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एक विकृत प्रवृत्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, आणि अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात. विरोधक म्हणून मी अत्यंत खेळीमेळीने त्यांच्या त्या सगळ्या हल्ल्यांचं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यायला तयार असेल, पण सिरसाटांनी हे असे अत्यंत सवंग प्रयत्न थांबवले पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या सिनरिओमध्ये जेव्हा महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली जात आहे, ही वज्रमूठ बांधताना जेव्हा आम्ही किमान आणि समान मुद्द्यांवरती एकत्रित येऊन ठामपणे काम करण्याचे ठरवत आहोत, तेव्हा अशा कुठल्याही तुमच्या बाईपणावर हल्ले करण्याच्या अशा भ्याड प्रयत्नांनी ना आम्ही माघार घेणार आहोत, ना आम्ही थांबणार आहोत. आणि अजून एक गोष्ट, मी आभार मानते की आज संभाजीनगरमध्ये माझ्या संदर्भाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोडो मारो आंदोलन आणि बऱ्याच काही गोष्टी केल्या. पक्ष म्हणून माझ्यासोबत असणाऱ्या त्या तमाम शिवसैनिकांचे मी प्रचंड आभार मानते, पण मी त्याचसोबत सिरसाटांना अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की माझी लढाई लढण्यासाठी मी फार खंबीर आहे, आणि ती लढाई लढण्यासाठी मला नाही वाटत सिरसाट की मला काही फार वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. भविष्यात कुठल्याही महिलेवर कुठल्याही लोकप्रतिनिधीने बोलताना, मग ती कोणत्याही पक्षाची असो, कोणत्याही पक्षाची, पण महिलांच्या बद्दल बोलताना त्यांनी लाख वेळा विचार केला पाहिजे. जर एखाद्या व्हिडिओला, ओरिजिनल व्हिडिओला तुम्ही मॉर्फ व्हिडिओ म्हणून कांगावा करत असाल, तर ओरिजिनल पब्लिक डोमेनमध्ये सिरसाट बोललेले असताना त्यावर आता काय भूमिका घेतल्या जातील, हा आता एकनाथ शिंदेजींना प्रश्न असेल. आणि अजूनही माझा माणसातल्या चांगुलपणावर विश्वास आहे. अजूनही एकनाथ शिंदे साहेब माझा, खरं म्हणजे साहेब बोलणे हे माझ्या पठडीत बसत नाही. माझ्यासाठी साहेब, महाराज हे जे शब्द आहेत ना, छत्रपती शिवरायांना फक्त महाराज म्हणावे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेब म्हणावे अशा ठाम भूमिकेतली मी मुलगी आहे. त्यामुळे मला, मी एकनाथ भाऊ किंवा देवेंद्र भाऊ असे उल्लेख करत राहिले, तरीही माझा तुमच्या चांगुलपणावर आणि सत्सत विवेकावर अजूनही विश्वास आहे की तुम्ही अशा मस्तवाल लोकप्रतिनिधींना किमान आत्ता तरी सुनावाल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई कराल. बाकी त्यांनी कारवाई नाही केली तरी मी मात्र अब्रू नुकसानीचा दावा संजय सिरसाट यांच्यावर टाकणार आहे. नाही, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर न्यायालयाचे आदेश असतील तर न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करणे ही भारतातल्या कुठल्याही नागरिकाची जबाबदारी आहे. या अर्थाने जर आमच्या पक्षप्रमुखांच्यासाठी जर अशा काही सूचना असतील तर पक्षप्रमुख या न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करतीलच, त्याच्यात काही म्हणजे दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु खोके या शब्दाने घाबरली आहेत नक्की सगळेच जण, हे मात्र स्पष्ट आहे. आणि हो, त्याच्यासोबतच जो काही सावरकरांचा मुद्दा चालू आहे याही मुद्द्याने सांगितलं पाहिजे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही सगळे किमान समान मुद्द्यावर एकत्रित आहोत. प्रत्येक पक्षाच्या काही धारणा असतात,
काही विचारधारा असतात, परंतु आम्ही ज्या मुद्द्यावर एकत्रित आलेले आहोत तो मुद्दा म्हणजे संविधानिक चौकट, ही लोकशाहीची चौकट वाचवणे. ती चौकट वाचवण्यासाठी आमचं एकत्र येणं अपरिहार्य आहे, कटिबद्ध आहे. राहिला प्रश्न बावनकुळे किंवा शेलारांनी सांगायचा की आम्ही काय सावरकर गौरव यात्रा काढत आहोत. मला वाटतं सावरकरांच्या आडून सावरकरांच्या नावाचं राजकारण करत खरं तर तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये प्रचारासाठी कुठला तरी मुद्दा घेऊन जायचं आहे. ज्या लोकांना सावरकरांवर प्रेम असेल तर त्या भाजपाने जरा याचा विचार करावा की मुंबई महापालिकेमध्ये वंदनीय बाळासाहेब हयात असताना सावरकरांच्या स्मारकासाठी जागा दिली होती आणि आमचे सुधीर भाऊ त्यावेळेला महापौर होते तेव्हा ते स्मारक उभेही झाले होते, पण 5-6 मजली उभ्या झालेल्या त्या स्मारकामध्ये आत्ता किती सावरकरांचा विचार प्रदीप्त ठेवण्यासाठी प्रयत्न भाजपाकडून केले गेलेत की त्या इमारतीचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केला जात आहे याची सुद्धा चौकशी पत्रकारांनी एकदा करून घेतली पाहिजे. आणि एवढाच सावरकरांच्या बद्दल फार आदर आहे असं भाजपाला वाटत असेल तर भाजपने नामांतराच्या भूमिकांची जे काही मांडणी चालू आहे त्यात गुजरातला अहमदाबादचे नामकरण हे सावरकर नगर करून दाखवावे. सत्ता त्यांच्या हातात आहे, केंद्रात आणि राज्यात तुमच्या हातात सत्ता आहे, तर अहमदाबादचं जे काही नामकरण आहे हे नामकरण तुम्ही निश्चितपणे सावरकर नगर म्हणून करून दाखवा. राहिला प्रश्न सावरकर गौरव यात्रेचा, ही सावरकर गौरव यात्रा नाहीये, पब्लिक जाणती है. भाजपला मुळात अदानी बचाव यात्रा काढायची आहे. अदानीवर कुणीही प्रश्न विचारू नयेत यासाठी मुद्दा भरकटवण्यासाठी निव्वळ आणि निव्वळ सावरकरांच्या नावाचा भाजपा उपयोग करत आहे हे समजण्या इतकी आता महाराष्ट्रातली जनता सुजाण झालेली आहे. सार्वजनिक ठिकाणी वकील करण्याचा गाऊन आणि ब्राउंड या सार्वजनिक ठिकाणी प्रदान करण्याचा जे उल्लेख करता सर्व यांना 2 वर्षाचे वृद्ध करण्यात आले होते. आपण काय म्हणालात ते समजलं नाही मला. सार्वजनिक ठिकाणी आणि हे वकील करण्याचा ग्राउंड आणि ब्राउंड या सार्वजनिक ठिकाणी प्रदान करण्याचा जो नसतो या ठिकाणी असा उल्लेख सदावर्तन केलेला आहे. यामुळे त्यांचे 2 वर्षाची वकील रद्द करण्यात आलेली आहे. सदावर्ते हे अगम्य अनाकलनीय प्रकरण आहे आणि अशा अगम्य आणि अनाकलनीय गूढ प्रकरणांवर माझ्यासारख्या अज्ञानी बालकांनी काय बोलावे. आपने ये कहा कि पोलीस जो है अभी अंडर प्रेशर काम नहीं कर रही संजय सर साहब के ऊपर, उसी तरह अब पूरे मतलब दिल्ली तक की जो अभी जो राजनीति चल रही है तो जो संस्थाएं हैं वो अंडर प्रेशर गवर्नमेंट की काम कर रही है. अभी आपने देखा कि खासदार राहुल गांधी जी की भी जो है जो खासदार की है वो रद्द हो चुकी है, तो ये पूरा पैटर्न यही चल रहा है गली से गली. देखिए कभी कभी ऐसे होता है कि मेजोरिटी भी एक तरह से डिक्टेटरशिप का काम करती है. आज की तारीख में भारतीय जनता पार्टी के हक में जो मेजोरिटी है उस मेजोरिटी का जिस तरह से बहुत ही गैर तरीके से जो फायदा उठाया जा रहा है वो काफी चिंताजनक है. और राहुल जी की आवाज ही बंद करना ये किसी भी जो भी लोकतंत्रवादी है या किसी को भी यह बात बिल्कुल ही कबूल नहीं होगी कि अगर राहुल जी आपको बार बार सवाल पूछ रहे हैं हिंडेनबर्ग की रिपोर्ट पर, बार बार सवाल पूछ रहे हैं अदानी पर, तो आप बजाय उनके सवालों के जवाब देने के आप उनकी इस तरह की जो सांसद सदस्यता है वो रद्द कैसे कर सकते हैं. हालांकि राहुल जी ने जो अपना बयान दिया था या जो कुछ भी कहा था वह उन्होंने बहुत दिनों पहले कहा है. अब जाके इनको यह क्या अब जाकर बीजेपी की नींद खुली है. अगर बीजेपी को ऐसे लगता है कि इससे ओबीसी समुदाय का बहुत ज्यादा अवमान हुआ है तो क्या ओबीसी समुदाय के लिए बीजेपी ने कुछ करा है. अगर ओबीसी समुदाय के लिए बीजेपी को सच में कुछ करने की चाह है तो पहले ओबीसी समुदाय की जो जात निहाय सेंसस की जो मांग है वो सेंसस की ओबीसी सेंसस की मांग बीजेपी पहले पूरी करे और फिर ओबीसी के बारे में बात करे. रही बात की मोदी सारे चोर होते हैं, उन्होंने कहा मोदी सारे चोर होते हैं नहीं, अरे भाई जो चोर है उनके नाम को इंसिडेंटली मोदी ही क्यों है. क्या बीजेपी ने ऐसी बात आज तक कभी नहीं कही. बीजेपी ने तो इसके पहले बात करते समय कई बार ऐसे भी कहा कि सारे के सारे मुसलमान आतंकवादी नहीं है, किंतु जो जो आतंकवादी पकड़े जाते हैं वो मुसलमान ही क्यों है.
तो क्या ये मुसलमान कौम का अवमान नहीं है? क्या ये मुसलमानों की एक तरह से तौहीन नहीं है? तो इस पर कब बात करेंगे वो लोग? बीजेपी का कुछ इस तरह से चलता है कि जब हम कहेंगे तो सारा सच्चा होगा, जब लोग कहेंगे तो सारा झूठा होगा। असल में बीजेपी घबरा गई है। भारत जोड़ो यात्रा से जो एक क्या कहेंगे उसे हम, एक स्टेटस जो तैयार हुआ है राहुल जी का, बीजेपी ने जो बड़ी मुश्किल से पप्पू बनाने की कोशिश की थी, तो पप्पू अब सबको एक तरह से सबक सिखाने के मोड में है। और अब ऐसे एक मोड पर, एक कगार पर जब राहुल जी खड़े हैं, तो बीजेपी के इतना तो समझ में आया है कि यू कैन लव हिम, यू कैन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम। आप राहुल जी को शायद आप उनसे नफरत कर सकते हैं, उनसे प्यार कर सकते हैं, किंतु आप उन्हें कतई कतई बेदखल नहीं कर सकते। एक तरह से उनकी सांसद सदस्यता रद्द करना, यह बीजेपी ने अपने आप में राहुल जी का जो डर उनके अंदर समाया हुआ है, उस डर का इकरारे जवाब देना है। कुणावर दबाव टाकला जातो? नहीं नहीं, पण सिरसटांवर का दबाव टाकला जाईल? सिरसटांवर का? हो, पण मातोश्रीवरून सिरसटांवर का दबाव टाकला जाईल? सिरसाट काय बोलत आहेत हे कदाचित सिरसटांनाच कळत नाहीये। सिरसाट खूपच गडबडलेले दिसत आहेत। तसाही सिरसटांचा बॉम्बे सेंट्रल मधला 72व्या मजल्यावरच्या फ्लॅटवर बोलताना मी मगाशी ऐकलं त्यांना, ते म्हणाले पुन्हा त्यांची ती एकेरी भाषा, गलिच्छ भाषा, कारण संस्कारांचा आता पताच नाहीये, संस्कार कशाशी खातात ते त्या बिचाऱ्याला माहीत नाही, त्यामुळे मग असा असेल प्लॉट तर तिने घ्यावा। अरे दादा, आम्ही आमच्या कष्टाची खाऊन फार सुखी आहोत, हा, पण तुमच्या फ्लॅटचे पैसे कुठून आले हे शोधायला फार वेळ लागणार नाही, आणि आम्ही त्याच्या मुळापर्यंत निश्चितपणे जाऊ। मैडम, सेंटर और स्टेट दोनों भी महिलाओं के तालुक से जो है, महिलाओं को लेकर बहुत सेंसिटिव है, कहते हैं कि महिलाओं के लिए आगे बढ़ के काम करने का, और मोदी जी का स्टेटमेंट भी है बेटी बचाओ, तो जब आपके साथ इस तरह से हो रहा है तो ये क्यों नहीं आता है ये सामने? ये नहीं नहीं, महिलाओं के लिए अगर आप इतने काफी संवेदनशील है तो ये जो सारे हादसे होते हैं, ये जो सारी घटनाएं घटती है, या आपके साथ सत्ता में शेयरिंग करने वाले जो विधायक है, सांसद है, वो अगर महिलाओं के प्रति इस तरह के स्टेटमेंट यूज करते हैं, तो क्या आपके पास ऐसी कौन सी पुख्ता बंदोबस्त आपने उनके लिए किया है? तो इसका जवाब ना में मिलता है। रही बात मेरी, तो मैं फिर एक बार कहूंगी, मैं विक्टिम कार्ड खेलने वालों में से नहीं हूं, ना ही किसी इस तरह की बयानबाजी से मैं पीछे हटने वालों में से हूं, लेकिन मैंने एक लीगल एक्शन सिर्फ और सिर्फ इसलिए ली है, वो इस बात के लिए कि सिरसाट जैसी यह जो एक तरह की जो टेंडेंसी है, इस टेंडेंसी को सबक सिखाना भी चाहिए। क्योंकि होता क्या है बहुत बार कि शरीफ लोग बहुत ज्यादा चुप्पी साधते हैं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।